आपल्या न्याय हक्कासाठी एसटी प्रशासनाविरुद्ध संपूर्ण परिवारासह महाड आगारात आमरण उपोषणाला बसलेले कर्मचारी गजानन मोरे यांची मागणी अखेर एसटी प्रशासनाने मान्य केली असून तसे नियुक्तीपत्र प्रशासनाकडून त्यांना प्रदान करण्यात आले आहे. मागणी मान्य झाल्यानंतर गजानन मोरे आणि त्यांच्या परिवाराने शुक्रवारी आपले आमरण उपोषण सोडले. त्यांच्या या लढ्यामध्ये महाडचे शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले यांनी पुढाकार घेऊन न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांना न्याय मिळावा यासाठी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. आपल्या विस्टा न्यूज मराठीच्या माध्यमातून देखील आपण सातत्याने त्यांच्या लढ्याची दखल घेत वृत्तांकन केले होते. या सर्व घडामोडीनंतर प्रशासनाने अखेर नरमाईची भूमिका घेत यातून सामंजस्याने मार्ग काढून मोरे यांना महाड आगारातच शिपाईपदी पुन्हा रुजू करून घेतले आहे आणि तशा आदेशाची प्रत देखील त्यांना प्रदान करण्यात आली आहे. अनेक वर्षांच्या या लढ्याला आमदार भरतशेठ गोगावले यांच्या भूमिकेमुळेच न्याय मिळालं असल्याची भावना यावेळी गजानन मोरे परिवाराने व्यक्त केली आणि समस्त शिवसैनिकांचे आणि वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या सर्वांचेच मनापासून आभार मानले. यावेळी शिवसेनेतर्फे दक्षिण रायगड जिल्हा प्रवक्ते नितीन पावले, तालुका प्रमुख बंधू तरडे, शहर प्रमुख डॉ चेतन सुर्वे, माजी विरोधी पक्षनेते सुनील अगरवाल, शहर संघटक निखिल शिंदे, युवासेना शहर प्रमुख सिद्धेश मोरे, राजू शिंदे, नंदकुमार सातपुते, रोहन पवार, तुषार महाडेक, पवन नगरकर, रोहन धेंडवाल इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि एसटीचे संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. आज जो माझ्यावर प्रसंग आला होता त्याला माननीय आमदार भरतशेठ गोगावले आणि सगळं शिवसेना टीम यांनी जो माझ्या पाठीवर उभे राहिले आणि जो मला न्याय मिळवून दिला त्याबद्दल मी आमदार भरतशेठ आणि नितीन पावले साहेब, आमचे नंदू सातपुते, डॉक्टर सुर्वे आणि माझे अगरवाल यांनी जो माझ्याशी पाठीशी उभे राहिले आणि हा जो माझा न्याय मिळवून दिला आणि माझी शिपाईपदी महाड आगारात दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो. गजानन मोरे यांना संघटनेने न्याय दिलेला आहे. गेली अनेक वर्ष त्यांच्यावरती अन्याय होत होता. ते ड्युटीवरती असताना ऍक्सिडेंट झाला होता, मात्र प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतं. अशा वेळेला शेवटी एखाद्यावरती अन्याय होतो त्याच्यामागे शिवसेना ही ठामपणे उभी राहते हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. माननीय आमदार भरतशेठ गोगावले कालपासून सतत आमच्या संपर्कात होते. त्यांनी प्रशासन योग्य पद्धतीने हाताळलं आणि त्याच्यामुळेच आमचे जे गजानन मोरे आहेत त्यांना न्याय मिळालाय. त्यांची मातोश्री व्हायच्या 85व्या वर्षी तिला उपोषणाला बसायला लागणं हे खरं आम्हाला पटत नव्हतं, कारण एखाद्याला न्याय मिळत नाही शेवटी मग त्यांचा इलाज नसतो. तरी सुद्धा प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं. आम्ही त्यांना त्यांचे जे काही मुद्दे होते ते काल त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यातून माननीय आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मध्यस्थीने आणि आजचा हा एक चांगला योग आलेला आहे. गजानन मोरेंची गेली 12 ते 15 वर्षापूर्वीचा जो झालेला ऍक्सिडेंट आणि त्यानंतर पुन्हा एकदा 22 साली झालेला ऍक्सिडेंट, त्या सगळ्या गोष्टीला आज न्याय मिळाला. गेली 18 महिने ते रजेवर नव्हते, ते त्यांना सर्व्हिसमध्ये नव्हते, पण गेल्या 18 महिन्यात त्यांनी जो भोग भोगला त्यांना आजच्या या शुभदिनी त्यांचा सगळा प्रश्न सुटलेला आहे आणि त्या बाबतीत माननीय आमदार भरतशेठ गोगावले यांचं मी त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.